नमस्कार चित्रपट रसिको न्यूज डंकाच्या फिल्मी फोकस या कार्यक्रमामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत आणि आज मी जो फोकस टाकणार आहे त्याला विशेष निमित्त आहे विजू माने दिग्दर्शित झी टॉकीजच्या पांडू या चित्रपटाच्या निमित्ताने दादा कोणके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटावर आता पांडू हवालदार म्हटल्याबरोबर दादा कोणके म्हटल्याबरोबर तुमच्या चेहऱ्यावरचे स्मितहास्य आलं आणि तुमच्या ज्या काय उत्सुकता वाढलेल्या आहेत त्या पूर्ण करण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न करतोय आता पांडुआरची किती वैशिष्ट्य सांग मी तुम्हाला बघा दादा कोणके यांच्या दिग्दर्शनातला हा पहिला चित्रपट होय काय झालंय की दादा कोणके हे विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यातून जनसामान्यामध्ये रुजले होते आता इतरही काय वगनाट्यामध्ये लोकनाट्यामध्ये त्यांनी त्या काळामध्ये अभिनय केला म्हणजे हजर जावावीपणा विनोदाचं जा टायमिंग आणि शाब्दिक कोटा हे दादा कोणगेंचं जे वैशिष्ट्य होतं ना ते त्या वगनाट्यामध्ये क्लिक झालं हिट झालं आता ती लोकप्रियता घेऊन दादा कोंडगे जेव्हा सिनेमामध्ये आले तेव्हा भाजी पेंडारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटामध्ये त्यांनी सर्वप्रथम भूमिका केली पण एवढ्यावरच थांबतील ते चळवळ्या स्वभावाचे हिकमती धडपडे दादा कोणके कसले अर्थात असं एक एक किस्सा आहे की कि खरं तर आहे ना दादा कोणके आहे ना लालबाग परळ विभागामध्ये ना एक एक असं हॉटेल टाकायचं होतं जे मालवणी पद्धतीचं जेवण देईल परंतु भालजींनी सांगितलं ज्या क्षेत्रातून आपण पैसा आणि नाव कमवतं त्या क्षेत्रासाठी आपण काहीतरी करावं अशी तू भूमिका घे भावना ठेव त्यामुळे दादा कोणके यांनी सदिच्छा चित्र या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली आणि सर्वप्रथम निर्माण केला तो सोंगाड्या सोंगाड्याचं दिग्दर्शन होतं गोविंद कुलकर्णी यांचं सोंगाड्या आला सोंगाड्यांनी रसिकांना पाहिलं रसिकांनी सोंगाड्याला पाहिलं आणि असा जो काही दादा कोणके नावाचं एक नवं पर्व सुरू झालं हाप्पॅडमधले दादा म्हणजे गबाळं रूप वाटावं वा। परंतु भाबडं आणि प्रामाणिक म्हणजे दादा कोंडकेंचा जो पेह पेहरा होता जो सुरुवातीच्या काळातला तो अतिशय म्हणजे तळागाळातल्या माणसाला आपलासा वाटेल असा असायचा असा 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 असा। आणि त्याचबरोबर एकूणच मराठी माणसाला त्याच्यामधला जो एक एक भाबडेपण होतं एक खरेपण होतं एक प्रामाणिकपणा होता हजर जबाबदीपणा होता ते आपलंसं वाटलं सोंगाडा हिट झाला त्यानंतर दादा कोणके यांनी एकटा जीव सदाशिव या चित्रपटाची निर्मिती केली त्याचंही दिग्दर्शन होतं गोविंद कुलकर्णी यांचं त्यानंतर त्यांनी आंधळा मारतो डोळा या चित्रपटाची निर्मिती केली त्याचं दिग्दर्शन होतं दिनेश यांचं म्हणजे प्रभाकर पेंडारकर यांचं तिन्ही चित्रपट सुपरहिट दादा कोणकेंचा हुकमी क्राऊड बोलर तयार झाला दादा कोणके म्हणजे गर्दी दादा कोणके म्हणजे यश दादा कोणके म्हणजे गीत संगीत नृत्य एक हुकमी हिट असं काय समीकरण बदल दादा कोणकेंचं एक पर्व सुरू झालं आणि त्यानंतर दादा कोणके यांनी डिक्लेअर केला पांडू हवालदार चित्रपटाचं नाव जाहीर झालं त्या काळामध्ये मराठी वृत्तपत्रामध्ये फक्त आणि फक्त शुक्रवारच्या अंकामध्ये चित्रपटविषयक बातम्या आणि समीक्षा यायची त्याशिवाय चित्रपटाबद्दल जाणून घेण्यासाठी रसरंगे साप्ताहिक होतो मी एकोणीसशे पंच्याहत्तर सालची गोष्ट सांगतोय चित्रानंद साप्ताहिक त्यानंतर सुरू झालेलं आहे पण एवढीशी बातमी दादा कोणके या हो चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करतात ही बातमी अशी काय गाजली आणि उत्सुकता निर्माण झाली आता पांडुवजरची हो वैशिष्ट्य बघा दादा कोणके यांचं पहिलं दिग्दर्शन दुसरं म्हणजे त्यावेळेला खरं तर रंगीत चित्रपटाचा जो काळ होता म्हणजे मराठीतला जो रंगीत चित्रपट होता तो हळूहळू हळूहळू वाढत होता एकोणीसशे बहात्तरच्या व्ही शांताराम निर्मित दिग्दर्शित पिंजरा या रंगीत चित्रपटाच्या दैदित्यमान यशानंतर मराठीमध्ये रंगीत चित्रपटाचं पर्व हळूहळू रुजत होते अर्थात एकदम सिनेमा रंगात येणं विशेषतः मराठी सिनेमाचं तेव्हाचं अर्थकारण निर्मितीसाठीचा खर्च आणि चित्रपटाची वितरण व्यवस्था हे सगळं पाहता एकदम रंगी रंगीत चित्रपटाची निर्मिती परवडणं शक्य नव्हतं एक काही प्रमाणामध्ये चित्रपट रंगीत रंगामध्ये निर्माण होऊ लागलेले आणि असं असलं तरी दादा कोणके यांनी पांडुवलदार मात्र कृष्णदवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट ह्या स्वरूपातच निर्माण केला पांडुवलदारचं कथा पटकथा संवाद राजेश मुझुमदार यांचे दादा कोणके आणि राजेश मुजुंजार यांची जी टीम पांडुअलदार पासून जमली ती त्यानंतर अनेक चित्रपटामध्ये होती आणखीन एक वैशिष्ट्य या चित्रपटाचे संगीतकार होते राम लक्ष्मण या जोडीचा हा पहिला चित्रपट ही जोडी म्हणजे सुरेंद्र हेनरे आणि विजय पाटील त्या काळामध्ये ते प्रामुख्याने वाद्यवृंदामध्ये म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये त्यांचं एक आपलं एक स्थान होतं एक यश होतं एक वाटचाल सुरू होती दादा कोणके यांनी या दोघांना एकत्र आणलं आणि त्या दोघांना नाव दिलं राम लक्ष्मण आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे पांडुवालदार जसा दादा कोणके यांनी साकारला तसाच या चित्रपटामधला सकाराम हवालदार अशोक सराफनी साकारला आता ह्याचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का, का तुम्हाला अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाची जी वाटचाल सुरू केली ती रंगभूमीवरनं सुरू केली अर्थात ते करताना आता त्या काळामध्ये अशोक सराफ हे आमच्या गिरगाव गॅन्टोडच्या चिकलवाडीमध्ये म्हणजे तारदेव विभागामध्ये राहायचे आणि बँकेतील आपली नोकरी सांभाळून ते रंगभूमीवर भूमिका करायची रंगभूमीवरील वाटचाल सुरू असताना त्यांना गजानन जहागीरदार यांनी दोन्ही घरचा पाहुणा या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका दिली अर्थात अशी छोटीशी भूमिका मिळणंसुद्धा त्या काळामध्ये एक महत्त्वाचं मानलं जायचं आता दोन्ही घरचा पाहुणा सिनेमामध्ये जात अशोक सराफ यांनी भूमिका तर साकारली परंतु त्यानंतर तीन चार वर्ष कुठलाही मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शकाचं अशोक सराफ यांच्याकडे लक्षच जात नव्हतं आणि ते लक्ष गेलं दादा कोणके यांचं म्हणजे दादा कोणके यांच्या पॅन अशोक सराफ यांचे टायमिंग जे आहे विनोदाचं आणि विनोदाची जी नस अशोक सराफ ज्या पद्धतीने पकडतात आणि जी लस देतात विनोदाची ते दादा कोणके यांच्या लक्षात आलं आणि एक टीम जमली दादा कोणके उषा चव्हाण अशोक सराफ लता अरुण रुही वगैरे 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 म्हणजे दादा कोणक्यांच्या चित्रपटामध्ये त्या काळामधले जे हुकमी कलाकार असायचे ते आणि पांडुवलदारची निर्मिती झाली आता पांडू हलदारचं तुम्हाला जर आता कुठलं वैशिष्ट्य पहिलं सांगू ना असं मला झालेलं आहे सगळ्यात पहिलं एक वैशिष्ट्य सांगतो पांडू हलदार ज्यावेळेला पूर्ण झाला ना त्यावेळेला सगळ्यात प्रथम ना त्याची गाणी आली लक्षात घ्या भारतीय सिनेमामध्ये गीत संगीत नृत्याला खूप महत्त्व आहे कारण प्रेक्षक जो सिनेमा बघायला जातो त्याला ते पूर्ण पॅकेज लागतं चित्रपटात गाणी कशाला हवीत असा एक परिसंवादाचा जरी विषय असला तरी ती आपल्या चित्रपटाची संस्कृती नाही आपल्या चित्रपटाची संस्कृती आहे गीत संगीत नृत्याने चित्रपट पुढे गेला पाहिजे आणि गाणी जेव्हा आली त्यावेळेला वैशिष्ट्य काय होतं म्हणजे त्यावेळेला ना तबकडी यायची जी ग्रामोफोनमध्ये आपण लावायचो आणि ती त्या तबकडी त्या जे तबकड्या पांडवलदारच्या ज्या तबकडी मार्केटमध्ये मार्केट आली मार्केट त्या तबकडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आलं आणि तिथेच लक्षात आलं की पांडवलदारच्या गाण्यांना मागणी आणि अर्थात बायग केळीवाली मी सांगात तुम्हाला शोभेल काय हे गाणं असेल किंवा इतरही आल्या आल्या जाऊ नका कितीतरी गाणी या चित्रपटातली जी होती सा गाणी या सा साईसच्या साई गाणी या चित्रपटातली हिट झाली त्या काळामध्ये काय माहिती आहे ना त्या काळामध्ये मुंबई आकाशवाणीवर नवीन चित्रपटाच्या गाण्यांना स्थान मिळण्याचा जो वैशिष्ट्य होतं ते वेगळं होतं परंतु टेप रेकॉर्ड नुकताच आपल्या समाजामध्ये रुजत होता मध्यमवर्गीयाच्या घरामध्ये हळूहळू टेप रेकॉर्ड होता कॅसेटचं युग येत होतं परंतु सगळ्यात मोठा जो आधार होता ना तो होता लाऊडस्पीकर लग्नापासून बारशा पॅन आणि एखाद्या नेत्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या वाढदिवसापासून ते अगदी कुठल्या तरी सणा पॅन शहरामध्ये शहरापासून ग्रामीण भागामध्ये जो लाऊडस्पीकर चालायचा त्या लाऊडस्पीकरवर दादा कोंडके यांच्या पाऊलदारची गाणी सिनेमा रिलीज व्हायच्या अगोदर झालं आणि गाणी बघता बघता ऐकता ऐकता गाणी हिट झाली आणि गाणी हिट झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ना सिनेमा कधी बरं येतोय कधी आपण पाहतोय असं होत जातं आणि सिनेमा रिलीजची तारीख ठरली एक वेगळी आठवण सांगतो पांडू हलदारच्या बरोबरचा मुंबईमध्ये हा मुंबई शहरातला एक लक्षात घ्या त्या काळामध्ये ना हिंदी सुद्धा ना टप्प्याटप्प्याने रिलीज व्हायचे मुंबईमध्ये आज आजच्या शुक्रवारी रिलीज झालेला सिनेमा पुढच्या शुक्रवारी दिल्ली बंगाल असा रिलीज व्हायचा त्यानंतर मग पंजाब या इतर उत्तर प्रदेशातले काही ठिकाणी वगैरे पण मुंबईमध्ये ज्या दिवशी एक हिंदी सिनेमा रिलीज झाला पांडू हलदारच्या बरोबर तो कुठला होता तो होता फिरोज खानचा स्टायलिज वेस्टर्नाइज आणि खरंच असा एक बोल्ड थीम वरता धर्मात्मा मुंबईतलं पांडुवलदारचं मेन थिएटर अर्थातच कोहिनूर होतं आणि कोहिनूरच्या बरोबरीने सेंट्रलला पांडुवलदार रिलीज झाला तसा धर्मात्माचं मेन थिएटर होतं लिबर्टी अर्थात धर्मात्राचा ऑ धर्मात्माचा ऑडियन्स वेगळा होता दादा कोंडगेंचा ऑडियन्स तर होता तो पांडुवलदारला पाहणार होता पांडुवलदार आला रसिकांनी पाहिला पिच्चर हिट झाला समीक्षकांनी ही दाद दिली कारण कसं आहे की पांडुवलदार हा दादा कोणकेंच्या स्टाईलचा परंतु सत्प्रवृत्ती आणि दुष एक खलप एक लबाळ प्रवृत्ती असं आपण म्हणूया की अशा अशा पद्धतीचा जो एक सं सामना होता की अशी वेगळ्या प्रवृत्तीचे जे दर्शन समाजामध्ये घडतं आणि त्याच्यातून जी विनोद निर्मिती होते एखादी गोष्ट जन्माला येते आता दादा कोणकेंच्या सिनेमामध्ये ना जी गोष्ट असायची ती गोष्ट एक छोटीशीच असायची परंतु त्याच्या भोवती जे विनोदाची गुंफण असायची विनोदी घटना घडायच्या विनोदी गोष्टी घडायच्या काही विनोदी संवाद यायचे ते महत्त्वाचं असत त्यामुळे पांडुवालदारमध्ये ते पाहायला मिळालं आणि सिनेमा बघता 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 सुपरहिट झाला आणि त्या वर्षीचं त्या वर्षीचं म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की ज्याची त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली बघा त्या वर्षी कशा पद्धतीने पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पांडो हवालदार सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक दादा कोणके नंबर वनचा पुरस्कार नंबर दोनचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट नंबर दोन सामना आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नंबर दोन डॉक्टर जब्बार पटेल आश्चर्यचं वाटलं अरे सामनासारखा सिनेमा ज्याचं एक वेगळ्या प्रवाहातील चित्रपट म्हणून समीक्षकांनी विश्लेषकांनी कौतुक केलं ज्या चित्रपट वेगळ्या कारणास्तव गाजला तो चित्रपट महोत्सवामध्ये त्याला दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळणं आणि पांडुरदारला पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळणं हे असं कसं त्याचं कारण असं होतं की चित्र विषयाच्या मांडणीमध्ये म्हणजे दृश्य माध्यमातून जो ज्या पद्धतीने पांडुवालदार मांडला गेला ना त्याला जास्त महत्त्व आलं त्यामुळे पांडुवलदारला क्रमांक एकचा पुरस्कार मिळाला पांडुवालदार गाजला आता पा एक कसं आहे की एक सिनेमा गाजला की त्याच्या रिमेक येणं स्वाभाविक आहे खुद्द दादा कोणके यांनी ती चंदू जमादार या नावानी गुजरातीमध्ये रिमेक केली आणि त्याच्यामध्ये दादा कोणके यांनी लक्ष्मी छायाला आपली नायिका म्हणून संधी दिली त्याशिवाय हिंदीमध्ये त्यानंतर म्हणजे पांडुहलदरनंतर साधारण एक चार वर्षांनी दो हवालदार नावाचा एक सिनेमा आला असानी जगदीप आणि झरीना वाब अशा यांच्या त्या चित्रपटामध्ये भूमिका होत्या पांडवलदरमध्ये जे जे घडतं ते जवळपास नव्वद टक्के प्रमाणामध्ये दो हवालदारमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतं अर्थात चांगल्या मराठी चित्रपटाची यशस्वी मराठी चित्रपटामध्ये हिंदीमध्ये रिमेक होणं ही हा एक वेगळा विषय आहे पण पांडुअलदारची ही एक रिमेक आली दो हवालदार नावानी परंतु मुंबई वितरण क्षेत्रामध्ये दो हवालदार हा एक साधारण स्वरूपातच रिलीज केला गेला कारण पांडू हवालदारचं जे आहे ते पांडव हलदार प्रेक्षकांनी प्रेक्षकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला असल्यामुळे दो हवालदार हा इतर जी वितरण क्षेत्र जी मगाशी मी म्हणालो जी गुजरातपासून जी हैदराबादपर्यंत आहे है, किंवा निजामपर्यंत आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दो हलदार रिलीज केला गेला आणि मूळ पांडू हलदार सिनेमा दो हलदारच्या रूपाने इतर म्हणजे किंवा अन्नभाषिक प्रेक्षकांपण बला आणखीन एक सिनेमा आला तो होता मेहमूदचा जनता हवालदार आता तुम्ही तो म्हणाल जनता हवालदार तर आम्ही पाहिला तुम्ही पाहिला असण्याची शक्यता कमी आहे कारण त्याच वेळेला फारसा कोणी बघितला नाही पण मेहमूदला पांडुवालदारची रिमेक करायची होती जनता हवालदारच्या रूपाने परंतु दादा कोणके यांनी आपल्या पांडवलदारच्या रिमेकचे हक्क दो हवालदारला दिले असल्यामुळे ते जनता हवालदारला देऊ शकत नव्हते मग आता आली ना पंचायत मग मेहमूदचं काय झालं मेहमूदने पटकथेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फेरफार केले अशा पद्धतीने फेरफार केले ना तर धड ना तो पांढवलदार राहिला ना तो दव हवालदार झाला धन्ना तो जनता हवालदार झाला राजेश खन्ना जनता हवालदारच्या भूमिकेमध्ये होता पण त्याचा विचाराचा पडता काळ होता हो। राजेश खन्ना हेमा मालिनी मेहमूद आणि इतर स्टारकाश फक्त एकच त्यातलं गाणं चांगलं होतं हमसे का भूल हुई जो ये सजा हे गाणं खूप गाजलं पण ते गाणं गाजलं तरी सिनेमाला त्याचा काही फायदा झाला नाही सिनेमा डिझास्टर झाला आणि आता येतोय तो पांडू येतो आता या पांडूमध्ये भाऊ कदम कुशल पद्रिके सोनाली कुलकर्णी आणि इतरांच्या भूमिका आहेत हे आता तुम्हाला एक वेगळं सांगायला नको कारण एवान एवाना ह्या चित्रपटाची पब्लिसिटी व्यवस्थित रंगात आलेली आहे हेमांगी कवीचासुद्धा स्पार्क म्हणजे विनोदाचं तिथे टायमिंग आपल्याला या चित्रपटाने पाहायला मिळणार आहे बऱ्याच गोष्टी आहेत पण अजून मला पांडवलरचे ना एक असं वैशिष्ट्य सांगायचं वाटतं पांडुवालदारमुळे ना अशोक सराफ स्टार झाला हे खुद्द अशोक सराफ आजही सांगतो की पांडवलदारने आपल्याला नावारूपास आणलं पण पांडुवलदार हिट झाला तरी अशोक सराफना रंगभूमी आणि बँकेतली नोकरी हे सांभाळूनच मराठी चित्रपटामध्ये भूमिका करायला लागलेला कारण एम एकदम बँकेची नोकरी सोडावी असं त्या काळामध्ये वाईट वाटून घेऊ नका परंतु मराठी कलाकारांना तेवढं तसं अर्थकारण नव्हतं नोकऱ्या सांभाळूनच मराठी कलाकार कलेची सेवा करायचे कलेची सामाजिक बांधिलकी मानायचे तर महालक्ष्मी एक्सप्रेसच्या सेकंड क्लासने अशोक सराफ कोल्हापूरला निघाला आता त्या काळामध्ये त्या ह्यामध्ये काहीही विशेष नसायचं कित्येक तरी कलाकार खरं सांगतो अगदी एश टीने त्याच्या त्यानंतर त्या काळामध्ये म्हणजे ज्याला ब्याऐंशी साली आपल्याकडे एशियाड बस सुरू झालं एशियाडने पुण्याचा प्रवास करायचे अशोक सराफ चा प्रवास सुरू झाला मुंबई ते कोल्हापूर आणि त्या समोरांना दोन खरेखुरे हवालदार बसले होते तो एक हवालदारसारखा बघत होता की हे बहुतेक अशोक सराफच दिसत आहेत हो हे अशोक सराफच आहेत आपले प पांडू हवालदारमधले सकाराम आला त्यावेळी शेवटी त्यांनी विचारलं की तुम्ही तेच का तर अशोक सराफने हो म्हटलं तर हो म्हटल्यानंतर बाकीचे लोक पण बघायला लागले अशोक सराफला वाटलं अरे वा बघितलं आता आपल्याला लोकांनी ओळखलं की पांडू हलदारने आपला जी ओळख दिली ना सकारा हलदारमुळे त्यामुळे लोक आजूबाजूचे लोक आता आपल्याला ओळखायला लागले परंतु तेवढ्याच तर पोलिसवाला काय बोललं माहिती आहे का अरे काय ही वेळ आली एवढा मोठा अभिनेता आणि आज सेकंड क्लास महालक्ष्मी मा, एक्सप्रेसच्या सेकंड क्लासने प्रवास करते अशोक सराफनी जी काय जे बर्थ वर्ण जी, जी काय तो त्यांनी जी बाजू बदलली दुसऱ्या बाजूला गेला आपल्या तोंडावर ते जे हंतरून घेतलं चादर घेतली आणि जो काय झोपला तो महालक्ष्मी एक्सप्रेस कोल्हापूर स्टेशनला थांबल्यावर उठला हा किस्सा अशोक सराफ त्यावेळेपासून अतिशय रंगून खुलून परंतु त्यातलं ना मर्म सांगत की कशा पद्धतीने जनसामान्यांचे फॅनचे चाहत्यांचे अनुभव येतात हे अशोक सराफला त्याच्यातून सांगायचं असतं तो त्याचे सांगणं जे आहे ना ते महत्त्वाचं हो आहे तसाच तो एकदा आपला चिखलवाडीच्या नाक्यावर आला बस पकडली आणि बँकेत जायला निघाला बँकेमध्ये जायला निघाला बस आता साहजिकचा मी तुम्हाला म्हणालो त्यावेळेला असं काही अर्थकारण नव्हतं मराठी कलाकार की पटकन गाडी येईल आणि अशी दोन माणसामध्ये कुसबूस सुरू झाली तर त्यातला एकदा म्हणाला अरे रे मराठी कलाकारांवर अशी बसनी प्रवास करायची वेळ येईल असं वाटत नाही ही त्यावेळची गोष्ट आहे एकोणीसशे पंच्याहत्तर सालची अशोक सराफने काय केलं पुढच्या बसस्टॉपला उतरला आणि बस बदलली आता हा एक किस्से अशोक सराफ आजही त्याच पद्धतीने त्याच तसेच रंगवून सांगतो पण अशोक सराफला जे स्टार्ड मिळालं ते ह्या सकाराम हवालदारच्या भूमिकेमुळे मिळमुळे मिळालं आणि त्यानंतर अशोक सराफची जी काय वाटचाल सुरू झाली त्या वाटचालीवर एक वेगळा फोकसच टाकायला पाहिजे इतका अष्टपैलू आणि डाऊन टू अर्थ अभिनेता आणि आजही नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असलेला असा हा अभिनेता आहे अर्थात हे सगळ्या ज्या वाटचाली आहे ही जी सगळी पांडू फोकस टाकताना मला या सगळ्या गोष्टी या निमित्ताने सांगाशा वाटतात आणि ह्या सांगायच्या काय वाटतात तर पांडू हा सिनेमा आता आपल्यासमोर येतोय पांडू ऐकल्याबरोबर मला आठवला तो पांडू हवालदार आणि त्याची जी पोस्टर्स त्याच्यावर झालेली चर्चा तेव्हाच्या बातम्या त्याचं समीक्षा त्याचं अर्थात परीक्षण आणि त्याचं यश आता एकच सांगतो पांडुवलदारला ज्या वेळेला पंधरा वर्ष पूर्ण झाली बघा एकोणीसशे पंच्याहत्तरचा सिनेमा एकोणीसशे नव्वद साली ज्याला पन्नास वर्ष पू एकोणीसशे नव्वद साली ज्या त्याला पंधरा वर्ष पूर्ण झाली त्या पंधरा वर्षाच्या पुन निमित्ताने पुन्हा एकदा पांडुवलदार रिपीट रनला त्याच थाटामध्ये रिलीज केला गेला नवीन प्रिंट काढली गेली आणि आम्हा चित्रपट समीक्षकांना ब्रॉडवेच्या मिनी थिएटरमध्ये पांडुवजार दाखवला आणि त्यानंतर मग आमच्या ज्या काय गप्पा रंगल्या पांडुवलजारच्या निमित्ताने जुन्या गोष्टी जुने किस्से त्यानिमित्ताने आम्हाला ऐकायला मिळाले बरोबर चित्रपटाचे वितरक अर्थात कामाक्षी चित्रचं जे दादा कोणकेंच आहे त्याची वितरण व्यवस्था सांभाळणारे विजय कोणके आमच्या जुडीला होतेच त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या खूप किस्से असतात चित्रपट ज्या यशस्वी ठरतो चित्रपट ज्या निर्मितीच्या क्षेत्रात असतो त्यावेळेला पुन्हा ज्याला पांडुवलदार रिलीज झाला तेव्हाही त्याला चांगलं यश मिळालं आणि एक त्यानंतर आजही आपल्या मुंबईतील लालबागमधील जे भारतमाता चित्रपटगृह आहे त्या भारतमाताला एखाद्या आठवड्यासाठी का होईना दादा कोंडगे यांचे पांडवलदार आंधळा मारतो डोळा तुमचं आमचं जमलं घाबरायचं नाही वगैरे कुठला तरी एखादा चित्रपट रिलीज होतो पांडुवलदारला मात्र हमकास करतो होता दादांच्या प्रत्येक सिनेमाला आजही आवडायचं आहे पांडोलरला हायच आहे पांडूच्या निमित्ताने हा पांडोलरवरचा माझा हा आजचा फोकस